हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. बघा, काल प्रियांका ताईंचं एक कॉमेंट आले, त्या खूप प्रॉब्लेममध्ये आहेत. प्रॉब्लेम म्हणजे तसा प्रॉब्लेम नाही आहे म्हणायला गेलं की, त्यांना बहीण आहे, भाऊ आहे, 3 वर्ष झाली, दोघंही BSc झाले, काहीतरी कम्प्युटरचं कोर्स झालेला आहे, पण नोकरी लागत नाही आहे. आणि काही एकत्रात राहिलं की कसं भांडणं होतात, म्हणून हे बहिणीला आपल्याकडे आणलं. पण रोजचं झालं की फरक पडतोच का नाही, बहिणीचं आणि ह्यांचं पण पटत नाही आहे, काय करू? असा प्रश्न होता. हे बघा, पहिलं म्हणजे देवानं आपल्या सगळ्यांना काहीतरी काहीतरी गुण दिलेले आहेत. तुमचाही देवावर विश्वास असेल, माझा तर 100% आहे. देव आहे म्हणून सगळं हे सुरळीत चाललेलं आहे. आणि देवानं प्रत्येकाला काही ना काही गुण दिलेले आहेत, त्यामुळे आपण आपले गुण आधी ओळखायला पाहिजेत. आपले गुण ओळखून, आपला प्लस पॉइंट्स ओळखून, त्याचे प्रमाणे पुढे चालायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, अहो काय करायचं, नोकरी मिळत नाही. लिहिले नोकरी लोकांना द्यायला कशाला पाहिजे, आपल्या आपण काहीतरी करून मिळवू शकतो ना. अहो, पूर्वीचे काळी अडाणी बायका बघा, लवकर नवरा मेला तरी त्या काही जीव दिल्या नाहीये. कोणाच्या घरी पोळ्या लाटल्या असतील, कोण शिवणकाम केलं असेल, कोण धुणंभांडी पण केलं असेल, पण असं करून आपले मुलांना शिकवलं किती मोठं केलं. हजारो एक्झाम्पल्स आहेत. रघुनाथ माशेलकरांचे आईचं माहीत आहे ना, त्या तरी तिसरी सुद्धा शिकलेल्या नव्हत्या, तरी लोकांच्या घरात धुणंभांडी करून आपले मुलाला एवढं मोठं सायंटिस्ट बनवले. असं हजारो हजारो एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे आपण शिक्षण असून आम्हाला कोणतर नोकरी द्या नोकरी द्या नाही, आपल्या पण करण्यासारखं आहे की ओके, तुम्हाला नोकरी पाहिजे, नोकरी मिळेल तेव्हा जावा, नो प्रॉब्लेम. पण आपल्याला नोकरी मिळेपर्यंत आपले आपण काहीतरी करू शकतो. हे बघा, कितीतरी आज तुम्ही इंजिनियर सुद्धा हॉटेल्स चालू केलेले आहेत. एवढ्या का, ग्रॅज्युएट बायका किती तरी इथे आमच्या मिरजेत सुद्धा हल्ली पोळी भाजी सेंटर अमुक तमुक पावलो पावली झालेला आहे. आणि किती तरी त्यातल्या बायका ग्रॅज्युएट्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत. का गरज पडली ते केलंय आणि चांगलं चालायला लागलं, भरपूर पैसा मिळतो, लोकांनाही मदत होतीये, आपलंही चांगलं होतंय म्हणताना कंटिन्यू केलात, हातपाय गाळून बसल्या नाहीत त्या. त्यामुळे स्वतःला काय करायचं बघू देत. आणि आपल्याला दरवेळेला लोकांनाच येऊन नोकरी द्यायला असू देत, ते तरी पुढे मी विचारते नोकरी मिळायच्यासाठी काय काय प्रयत्न केले, प्रयत्न केले ते तिथे का मिळाली नाही, का कमी पडलं, कुठे काय कमी पडलं हे शोधून घ्या, त्या उणीवा दूर करा. आपण नुसतं आपल्याला वाटते आपले घरी कोणतरी येऊन बोलवून घेऊन जायला पाहिजे नोकरीला, ते दिवस गेले, ते दिवस गेले. पूर्वी ते दिवस होते, पण आता ते दिवस नाहीत. आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकांना स्वतःला सक्षम बनवायला पाहिजे. आणि कुठलंही काम असू देत, अगदी निष्ठेनं ऑनेस्टीनं करायला पाहिजे. त्यामुळे नोकरीची वाट बघत बसून नका ना तुम्ही. तुमची काय आवड आहे तर करा, काही करा, अगदी प्रेमानं मन लावून पूजा समजून करा. काही नाही, शिक्षण आहे, ट्युशन्स घ्या मुलांचे. तुम्ही व्यवस्थित शिकवता म्हणून कळलं की 2 ची 4 होतात, 4 ची 40 होतात, 40 ची 400 होतात. शेवटी आपले हॉलमध्ये बसायला जागा नाही म्हटल्यावर नाही म्हणावं लागते, ही वेळ येते. माझा स्वतःचा अनुभव आहे हा. एकदम नाही येत,
पहिल्यांदा एकच मूल असेल, दोन येतील, मग चार येतात, असं वाढत जातात. पण मेहनत करायची तयारी पाहिजे. एकदम मला क्लास वन ऑफिसर व्हायला पाहिजे म्हटलं की शक्य नाही. तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी असला की होऊ शकता, नाही म्हणत नाही मी. पण आता तुम्हाला ग्रॅज्युएशन होऊन 3-3 वर्ष झाली, नोकऱ्या लागत नाही म्हटल्यावर आपण कुठेतरी ग्राउंड लेवल पासून चालू करायला पाहिजे. अहो कितीतरी बघा ना तुम्ही मुलं, शिकलेले आहेत ती, काय काय करतात. एक दिवस गावात फिरून या, बघा, विचारा, सर्वेक्षण करा, तुम्हाला कळेल. आणि एक आपण लक्षात ठेवायचं, डिग्निटी ऑफ लेबर, कुठलंही काम कमीचं नाही, कुठलंही काम कमीचं नाही. आपल्याकडे काय झाले माहितीये का, आपल्याकडे शिक्षण झाले म्हटलं की मी मग हे कसं करू, मी तो कसं करू, हे आपल्याकडे एक रॉंग नोशन आहे. त्यामुळे आपल्या स्किल्स ओळखायला पाहिजे. आणि हे बघा, सरकार प्रत्येकाला नोकरी द्यायला शक्य आहे का हो? प्रायव्हेट सेटअप्स आहेत, प्रायव्हेट सेटअप्समध्ये पण चांगलं मिळते. किंवा स्वतःचा आपण काहीतरी करू शकतो, हा विचार करायला पाहिजे. आणि मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे. मेहनत करा, आपोआप पैसा येतो. आणि मेहनत केल्यामुळे काय होते, तुम्ही पण बिझी राहता, डोक्यात नको ते विचार येत नाहीत. त्यामुळे आधी प्रत्येकानं, मुलगी असू देत, मुलगा असू देत, आपले पायावर उभं राहायचं. लग्नसुद्धा नंतर, मुलगी आहे म्हणून काय लग्न करून दिलं की तुम्ही लिहिले कमेंटमध्ये लग्नाचं पण जमेना वगैरे. लग्न झालं म्हणजे प्रॉब्लेम्स सुटत नाहीत, कित्येक वेळेला प्रॉब्लेम्स आणि वाढतात. त्यामुळे पहिलं आपले पायावर उभं राहणं, मुलगी असो मुलगा असो कोणी. अहो आज मसाले लोणची सगळ्याला केवढ्या डिमांड आहे. त्यामुळे काही करा, कष्टाला पर्याय नाही, कष्ट करायचं. किंवा कोणाची कामं करून द्यायचं, हे करा. किती आता MIDC किती मॉल्समध्ये, सगळीकडे बाहेर बघा, माणूसबळ पाहिजे बोर्ड असते, तिथे जाऊन हे करा. आपण प्रयत्न केले शिवाय होणार नाही हे तुम्ही ओळखायला पाहिजे. त्यामुळे स्वतःला काहीतरी, काही स्वतःचं स्ट्रेंथ, स्वतःचे गुण ओळखून तेच आपण डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आणि हे गुण दुसरं कोणीही ओळखू शकत नाही, आपले आपणच ओळखायला पाहिजे. दुसरं कोणी आपल्याला येऊन सांगू शकणार नाही तुझे ते हे कर, आम्ही फक्त गायडन्स देऊ. पण करायचं तुमचं, तुम्ही करायला पाहिजे. तुमचं तुम्ही मनात जाऊन, ओके मला कुठलं काम केलं की कंटाळा येत नाही, मग मी ते कामात जायला पाहिजे, हे आपल्या आपणच ओळखायचं. हे काही कोणी दुसरा आपल्याला येऊन ओळखू शकणार नाही. स्वतःला स्वतः आपण ओळखायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे पुढे जायला पाहिजे. त्यामुळे आजचे पुढे कोणी आपण दुसऱ्यांनी येऊन आपल्याला नोकरी द्यायला पाहिजे म्हणून वाट बघत बसायचं नाही. स्वतःच पॉइंट्स बघून, स्वतःचं स्ट्रेंथ बघून त्याचे प्रमाणे करायचं. हो, माणूसबळाची खूप गरज आहे, सगळीकडे माणूसबळाची गरज आहे, पण त्याच्याबरोबर तुमची ऑनेस्टी पाहिजे, हे सगळं गरजेचं आहे. मार्केटिंगमध्ये बघा कितीतरी आहे, पण करायला पाहिजे, काम केल्याशिवाय मिळणार नाही. मार्केटिंगमध्ये तर किती लोकं आहेत, तेवढी पाहिजे आहेत. त्यामुळे नोकरी मिळत नाही म्हणतात का नाही हल्ली,
हेच आहे, आय डोंट एग्री विथ दिस. नाही, शक्यच नाही आहे. आपल्याला जन्म दिलेले देवाना आपली ती सोय केलेली आहे, फक्त आपण त्याचा वापर करतो का नाही हे महत्त्वाचं आहे. देवानं आपल्याला सगळं दिलं आहे का नाही, हां, धड धाकड शरीर सगळं काही दिलेलं आहे. ओके, एखादं अगदी हँडिकॅप असला की ओळखू शकते हो, ते लोकंसुद्धा आपले पायावर उभं राहतात. पाय नसलेले लोकंसुद्धा आपले पायावर उभे आहेत आज. मग आपण सगळं व्यवस्थित असलेले लोकांना काय कमी. ते आजपासून काहीतरी चालू करायचं, आणि चालू केल्यावर मला नक्की कळवा. माझे पूर्ण आशीर्वाद आहेत तुम्हाला. सगळं चांगलं होते, फक्त तुमचं मन स्ट्रॉंग करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालायला लागा. विश यू ऑल द बेस्ट.